महाशिवरात्री निमित्तानं साईबाबा संस्थांच्या प्रसादालयात 11 टनाहून अधिक महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आलाय. खिचडी तयार करण्यासाठी तब्बल 11 टनाहून अधिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तुळशीमाळांचा साज चढवण्यात आला होता. साईबाबांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत भाविकांची गर्दी आहे. महाशिवरात्र आणि उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थान प्रशासनाच्या वतीनं भाविकांसाठी खास भोजन प्रसाद साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला. सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली. उपवासानिमित्त साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची आमटी, बटाटा शिरा असे पदार्थ बनवण्यात आले. खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी 11 टनहून उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय. महाशिवरात्रीसह आषाढी एकादशी असं वर्षातून 2 वेळा प्रसाद भोजनात उपवासाची खिचडी देण्यात येते. यावेळी शिर्डीला आलेले साई भक्त देखील खिचडीचा आस्वाद घेताना दिसून आले. माझं नाव श्रीया मोतीरामजी कुकडे, यवतमाळ. तिथं आल्यावर एकदम समाधान वाटलं, चांगलं जेवण वगैरे एकदम चांगलं भेटलं. महाशिवरात्रीनिमित्त जेवण आहे ते भोजनालयामध्ये, कसं आहे प्रसाद? एकदम प्रसाद एकदम जसा पाहिजे तसा. इथली व्यवस्था देखील, व्यवस्था भरपूर चांगली, म्हणजे काही बोलण्यासारखं काहीच नाही. सगळं ठीक आहे, अशी व्यवस्था कुठेही समजा. माझं नाव महादेव गोविंदराव हाडके आहे. मी यवतमाळमधलं राहणार आहे आणि इथली जी व्यवस्था आहे, आपल्या महाराष्ट्रातलं शेगावचं आणि शिर्डीचं हे एक भूषण आहे. इतकी व्यवस्था भारतामध्ये कुठेही नाही आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाला आदरानं देऊ घालतात. आज काय प्रसाद होता, तुम्हाला कसं वाटलं? आज प्रसाद आजचा साबुदाण्याची खिचडी होती. महाशिवरात्री असल्यामुळं इथे साबुदाण्याची खिचडी आहे. काही दररोज जेवण असते, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. सर्वप्रथम सर्व साई भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव विजय, आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आणि आज इथे साई संस्थानाने जे खिचडी आणि आमटी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, तर हे खूपच छान आहे. सर्व ज्यांना उपवास आहे, महाशिवरात्रीनिमित्त जे साई बाबांचे दर्शन घ्यायला आलेले आहेत, तर ते पण आनंद व्यक्त करतायत. खूप छान वाटतंय. मी तर सर्व म्हणजे मी फर्स्ट टाईम बघतोय हे एवढी मोठी भोजनशाळा आणि एवढं भव्य आयोजन यांचं. तर आम्ही तेच आत्ता म्हणजे बोलत होतो की इतक्या मोठ्या पद्धतीने साई संस्थान इतकं भव्य आयोजन करतंय, तर खूप छान वाटतंय. खूपच आभार त्यांचे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.